मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे. संजय गांधी योजनेत 4 महिन्याचे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे. याबाबतचा GR सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. तर त्या शासन निर्णयाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य योजना जिल्हा आस्थापना वेतन व वेतनेतर खर्चासाठी माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप करण्यासंदर्भात दिनांक 8 एप्रिल 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तर त्यानुसार शासन निर्णय काय आहे थोडक्यात पाहूयात. सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 41,87,48,708 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 17,17,25,840 रुपये इतकी अर्थसंकल्पीय तरतूद माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीसाठी मंजूर करण्यात आली आहे. तर या मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीतून वेतन या उद्दिष्टासाठी संजय गांधी निराधार अनुदान योजना जिल्हा आस्थापनेसाठी 10,46,87,190 रुपये व वृद्ध भूमिहीन शेतमजुरांना अर्थसहाय्य या योजनेवरील आस्थापनेसाठी 4,29,31,460 रुपये इतका निधी बिम्स प्रणालीवर वितरित करण्यात आलेला आहे. तर सदरू निधी माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरिता या शासन निर्णयान्वये सोबतच्या विवरणपत्राप्रमाणे निधी वितरित करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे. म्हणजेच माहे एप्रिल ते जुलै 2024 या कालावधीकरिता हा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता कोणत्या विभागाला किती निधी मिळालेला आहे. माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता अनुदानाचे वाटप, तर यामध्ये पुणे विभागासाठी 1,83,52,160 रुपये, कोकण विभागासाठी 1,76,23,150 रुपये, नाशिक विभागासाठी 2,04,960 रुपये, त्यानंतर नागपूर विभागासाठी 1,67,91,070 रुपये, अमरावती विभागासाठी 1,76,16,070 रुपये, तर औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभागासाठी 1,39,03,780 रुपये. अशा प्रकारे एकूण संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अनुदान वितरणाकरिता माहे एप्रिल ते जुलै 2024 करिता 10,46,87,190 रुपये या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा हा शासन निर्णयाचा थोडक्यात आढावा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे. या शासन निर्णयाची PDF लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तेथून तुम्ही हा शासन निर्णय वाचू शकता. तर व्हिडिओ माहितीपूर्ण आणि उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.